तर मित्रांनो, महेश मांजरेकर यांचा आगामी चित्रपट वेड्यात मराठे वीर दौडले सात हा चित्रपट सध्या कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत येतोय आणि पुन्हा एकदा वादात सापडलेला आहे. तर खरं तर या चित्रपटामध्ये अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना आपल्याला दिसणार आहे. कारण नुकतेच काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमारने त्याचे इंस्टाग्राम आणि फेसबुक अकाउंटवरून त्याच्या चित्रपटातील फर्स्ट लुक हा सर्वांसमोर शेअर केला. आणि मग आता या चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भूमिकेतील त्याचा संपूर्ण लुक हा आपल्या सर्वांसमोर आलेला आहे. ज्यावर तसे पाहिले तर त्याचा हा लुक पाहून बरेच चाहते हे त्याच्यावर भडकताना दिसत आहेत. कारण या लुकमध्ये या व्हिडिओमध्ये त्याच्याकडून बऱ्याच चुका या झालेल्या दिसतात आणि याशिवाय डायरेक्टरकडून सुद्धा बऱ्याचशा चुका या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसून येतात. तर मग अशात याच्यावर का टीका होते ते आणि तसेच या व्हिडिओमध्ये नेमकी काय चूक झालेली यावर आम्ही व्हिडिओ हा बनवलेला आहे, जो की तुम्ही आय बटनवर क्लिक करून पाहू शकता. पण अशात मित्रांनो, इथे एक प्रश्न पडतो की छत्रपती शिवाजी महाराज यांचा खरा चेहरा हा कसा दिसायचा. तर मग अशात या व्हिडिओमध्ये याबद्दल संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की इतिहासानुसार छत्रपती शिवाजी महाराज यांचा चेहरा हा कशाप्रकारे चित्रांमध्ये दाखवला गेलाय आणि तो कशाप्रकारे मानला जातो. त्यामुळे तुम्ही ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर मित्रांनो, मग आता छत्रपती शिवाजी महाराज यांचे वर्णन इतिहासानुसार कसे केले जाते याबद्दल बोललोत. तर खरं तर 1664 साली पहिल्यांदाच स्रोत लुटल्यानंतरून तेव्हा अनेक लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना प्रत्यक्षात पाहिले होते. आणि अशातच वाखरीतील इंग्रज अधिकारी रेव्हरंट एक्सिलियट यांनी महाराजांचे त्यावेळचे वर्णन हे नोंदून ठेवलेले. तर मग या वर्णनात लिहिल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज हे उंचीने मध्यम होते, तर बांधेसूत शरीर आणि हालचालीत चपळपणा आणि बोलताना चेहऱ्यावर स्मित हास्य आणि गोऱ्या वर्णाचे होते. असं काही वर्णन हे छत्रपती शिवाजी महाराजांचे यामध्ये तेव्हाच्या इंग्रज अधिकाऱ्याने हे करून ठेवलेले. तर मग मित्रांनो, याशिवाय आणखीन वर्णन पाहिले तर 1666 साली फ्रेंच प्रवासी थेव्यानो याने सुरतून माहिती मिळून छत्रपती शिवाजी महाराजांचे अद्भुत वर्णन हे केले होते. ज्या थेव्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज हे उंचीने लहान होते आणि रंगाने गोरे होते. तर याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांची तेज नजर त्यांची बुद्धिमत्ता ही दर्शवायची. तर याशिवाय राजे एक वेळचे जेवण करायचे, पण त्यांची प्रकृती ही खूप चांगली होती. तर मित्रांनो, याशिवाय सुरत लुटल्यानंतर 1666 साली छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्याला गेले होते. तर त्यावेळी परकालदास यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना पाहिले होते आणि त्यांची नोंद ही केली होती. तर परकालदास यांचे मते पाहिले तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा सुरत लुटली तेव्हा त्यावेळचे त्यांचे वय हे 35 इतके असावे. तर प्रथम दर्शनी छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांना उंचीने छोटे आणि सडपातळ दिसले. तर त्यांचा रंग हा विलक्षण गोरा आणि पाहता क्षणीच माणूस हिमती व मर्दन दिसायचा, असं काही त्यांनी यात वर्णन केलं होतं. तर छत्रपती शिवाजी महाराज यांना दाढी होती असे सुद्धा या वर्णनात लिहिले गेले. तर मग याशिवाय आणखीन एक वर्णन पाहिलं तर जदुनाथ सरकार लिखित शिवाजी अँड हिज टाइम्स या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज यांचे वर्णन हे सांगताना असे लिहिले गेले की काळी दाढी व मिशी तसेच लांब कल्ले, तर फुलांचे नक्षी असलेला पांढरा अंगरखा व त्यामध्ये रेशमी उपरणे असायचे, तर सुती कमरपट्टा, तर डाव्या बाजूस कमरेला कट्ट्यार आणि डावा हात हा पट्ट्याच्या मुठीमुळे झाकला असायचा, तर उजव्या हातात तलवार असायची, असं काही वर्णन यामध्ये केलेलं दिसून येतं. तर मग एकूण ही सर्व वर्णन पाहिली तर समकालीन चित्रांशी सुद्धा ते अगदी जुळतात. त्यामुळे चित्रपटामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांचा लुक हा असाच दाखवला गेलेला आहे. पण तसे पाहिले तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारितच वेड्यात मराठे वीर दौडले सात या चित्रपटात अक्षय कुमारचा लुक थोडंफार आपल्याला वेगळा दिसून येतो. कारण त्याची उंची पाहिली तर ती सुद्धा खूप अधिक आहे आणि याशिवाय अक्षय कुमारचा फिटनेस सुद्धा यामध्ये फिट आपल्याला दिसून येत नाही. आणि म्हणूनच अशा काही प्रकारे अक्षय कुमारवर टीका या केल्या जातात जे की त्याच्या फिटनेसवरून सुद्धा बरेचसे लोक त्याला बोलत आहेत. आणि याशिवाय त्याची उंची सुद्धा यामागील एक कारणच आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वर्णनात त्यांची उंची ही लहान दाखवली गेलेली. तर मित्रांनो, पुढील माहिती सांगण्याआधी तुम्हाला सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की बरेच जण आपले व्हिडिओ हे तर पाहतातच परंतु इथे सबस्क्राईब करत नाही, जे की तुम्ही पाहू शकता की बरेच जण ते सबस्क्राईब करत नाहीत, फक्त व्हिडिओ पाहतात. तर मित्रांनो, असे करू नका. व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते, तुम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करायला काही सेकंदही लागणार नाहीत. त्यामुळे नक्कीच खालील लाल बटन दाबून आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा आवडल्यास व्हिडिओला देखील नक्कीच लाईक करा. तर मग शेवटी आपण महेश मांजरेकर दिग्दर्शित आगामी चित्रपट वेड्यात मराठे वीर दौडले सात या चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेतील अक्षय कुमारचा तो आपण लुक व्हिडिओ याबद्दल बोललो. तर अक्षय कुमारने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेतील त्याचा फर्स्ट लुक काही दिवसांपूर्वीच जारी केला होता. तर अक्षय कुमारने नुकताच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेतील त्याचा फर्स्ट लुक
हा इंस्टाग्राम आणि फेसबुक यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला होता. तर मंगेशात एकूण तो व्हिडिओ पाहिला तर या व्हिडिओमध्ये आपल्याला डोक्यावर फेटा, कपाळावर टिळक, गळ्यात माळा आणि याशिवाय पांढरा कुर्ता आणि पायजामा हा आपल्याला दिसतोय. तर तसेच दाढी मिशी सुद्धा हे दाखवले गेलेले आहेत, जे की त्यामुळेच अक्षयचा वेगळा लुक आपल्याला दिसून येतोय. पण तरीसुद्धा तसे पाहिले तर बऱ्याचशा चुका यामध्ये दिसून येतात, ज्यामुळेच बऱ्याच चाहत्यांना अक्षय कुमारचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेतील हा लुक अजिबात आवडला नाही. तर मग या व्हिडिओमधील आपण एक छोटीशी चूक पाहिली तर अक्षय कुमारने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की जर तुमच्या दिव्यांकडे लक्ष गेले असेल तर नक्कीच त्यामध्ये बल्ब हे दिसले असतील. तर मग अशात बऱ्याच चाहत्यांना इथे एक प्रश्न पडलाय की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात बल्ब कुठून आले. कारण मित्रांनो, तसे पाहिले तर 1880 मध्ये थॉमस एडिसनने लाईट बल्बचा शोध हा लावला होता आणि त्यामुळेच अक्षय कुमारच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेवर बऱ्याचशा टीका केल्या जातात. कारण बऱ्याचशा चुका यामध्ये दिसून येतात आणि मित्रांनो याशिवाय आणखीन चुका देखील यामध्ये दिसतात ज्यावर आम्ही व्हिडिओ हा बनवलाय, जो की तुम्ही वरील आय बटनवर क्लिक करून पाहू शकता. त्यामुळे एकदा जाऊन तो व्हिडिओ नक्कीच पहा. तर मग शेवटी आता चित्रपट केव्हा रिलीज होणार याबद्दल बोललोत. तर मित्रांनो 6 डिसेंबर पासून या चित्रपटाचे शूटिंग सुरू झालेले आणि याबाबत अक्षय कुमारने माहिती देताना एक पोस्ट सुद्धा शेअर केली होती, ज्यात त्याने लिहिले होते की आज मी विड्यात मराठी वीर दौडले सात या मराठी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करत आहे, ज्यामध्ये मला छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारता आली हे माझ्यासाठी सौभाग्याचं आहे. तर त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन आणि माझ्या जिजाऊंच्या आशीर्वादाने मी माझ्या परीने प्रयत्न करेन, असं काही अक्षय कुमारने तेव्हा त्या पोस्टमध्ये लिहिलं होतं. आणि त्यामुळेच एकूण जर आता हा चित्रपट केव्हा रिलीज होईल याबद्दल बोललोत तर पुढील वर्षी दिवाळीला हा चित्रपट रिलीज होणार आहे, असेच काही अपडेट ही समोर आहे. आणि मित्रांनो यामध्ये विशेष म्हणजे हा चित्रपट फक्त मराठी नाही तर या व्यतिरिक्त हिंदी, तमिळ आणि तेलुगू या सर्व भाषांमध्ये सुद्धा रिलीज केला जाणार आहे. त्यामुळेच पॅन इंडिया मूवी हा सुद्धा असणार आहे. तर मग अशात या चित्रपटावर आणि अक्षय कुमारच्या या लुकवर तुमचे काय मते ते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि आज आम्ही सांगितलेली ही माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा. आणि मित्रांनो याशिवाय अक्षय कुमारच्या फर्स्ट लुक व्हिडिओमध्ये नेमक्या कोणत्या चुका झाले ते आणि त्याच्यावर चाहते टीका का करत आहेत यावर आम्ही व्हिडिओ हा बनवलाय, जो की तुम्ही वरील व्हिडिओवर क्लिक करून नक्कीच पाहू शकता. त्यामुळे एकदा जाऊन हा व्हिडिओ नक्कीच पहा.